मित्रांनो यापूर्वी तुम्ही ससा आणि कासव त्यानंतर वाघ आणि सिंह यांसारख्या अनेक प्राण्यांवर आधारित तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील आणि पाहिल्या देखील असतील परंतु आजच्या तासिकेला आपण मुंग्यांची कहाणी किंवा मुंग्यांच्या जगात जाऊन त्यांची गोष्ट ऐकणार आहोत आणि यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की आजच्या तासिकेला आपण एक नवीन मजेशीर पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे मुंग्यांच्या जगात तर जसं आपलं विश्व असतं तसंच या मुंग्यांचं देखील विश्व असतं त्यांचं कुटुंब असतं आणि त्यांचे अनेक मित्र असतात तर ते कशा प्रकारे जीवन जगतात हे आपण या पाठामधून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी हा पाठ लिहिला त्या लेखकांचं नाव आहे प्रकाश किसन नावाळे यांनी या मुंग्यांच्या जगात जाऊन मुंग्या कशा प्रकारे आपलं जीवन जगतात आणि त्यांचं आयुष्य कसं असतं याची संपूर्ण माहिती या मुंग्यांच्या जगात या पाठात त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या पाठातून तुम्ही मुंग्यांकडून कोणकोणते गुण घेतले पाहिजेत अगदी मजेशीर कल्पना आहे ना ही की आपण मुंग्यांकडून गुण घ्यायचे तर विद्यार्थी मित्रांनो खरंच की या मुंग्यांकडून अगदी काही गुण आपण स्वतः घेतले पाहिजेत तर त्या गुणांचा अभ्यास आपण यापुढील पाठात करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो पाठाला सुरुवात करूया पाठाचं नाव आहे मुंग्यांच्या जगात विद्यार्थी मित्रांनो मागील पाठाप्रमाणे या पाठाचं देखील मी सर्वप्रथम प्रकट वाचन आणि स्पष्टीकरण करणार आहे आणि तुम्ही अगदी काळजीपूर्वक पाठ अभ्यासायचा आहे कारण का आपल्याला हा पाठ परीक्षेला आहे चला तर पाठाच्या स्पष्टीकरणाला आणि वाचनाला सुरुवात करूया चला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 13 या ठिकाणी हा पाठ दिलेला आहे मी सर्वप्रथम तुम्हाला पाठाचं प्रकट वाचन आणि स्पष्टीकरण करून दाखवणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाठाचा अभ्यास करूया सर्वप्रथम आपण पहिला परिचय पाहूया बघा मुंगी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या बघा विद्यार्थी मित्रांनो इथे लेखक सांगतात जर मुंगी हा शब्द आपल्या कानी पडला तर आपल्याला आपल्या घरामध्ये साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्यांची आठवण होते नाहीतर आपल्या पायाला कडकडून चावणाऱ्या ज्या मुंग्या आहेत ज्यावेळी आपण मुंग्यांच्या लाईनीमध्ये चुकून जर आपला पाय पडला तर मुंग्या आपल्याला कशा प्रकारे चावतात हे मला वाटतंय तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि म्हणूनच लेखक सांगतात की जर मुंगी हा शब्द आपल्या कानावरती पडला तर आपल्याला साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या आणि कडकडून चावणाऱ्या मुंग्या ह्या आपल्या मुंग्या डोळ्यासमोर येतात असं या ठिकाणी लेखक सांगत आहेत पुढे बघा भारतात मुंग्यांच्या सुमारे 1000 जाती आढळतात विद्यार्थी मित्रांनो जाती जाती म्हणजेच मुंग्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असे या ठिकाणी आढळतात तर असे वेगवेगळे प्रकार एकूण मुंग्यांच्या जाती किती आढळतात तर सुमारे 1000 जाती आपल्याला भारतामध्ये या मुंग्यांच्या पाहायला मिळतात असं या ठिकाणी लेखक सांगत आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढचा परिच्छेद बघा कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते विद्यार्थी मित्रांनो येथे एक शब्दार्थ आलेला आहे पहिला शब्द आहे उद्योगी उद्योगी म्हणजेच मेहनती तर ह्या मुंग्या जर आपण पाहायला गेलो तर ह्या मुंग्या कशा असतात तर उद्योगी म्हणजेच मेहनती आहेत त्यानंतर कष्टाळू कष्टाळू या शब्दाचा अर्थ देखील मेहनत करणाऱ्या ह्या मुंग्या आहेत शिस्तप्रिय म्हणजे अगदी ते शिस्तीचं पालन अगदी व्यवस्थितरित्या ह्या मुंग्या आपल्या समूहामध्ये करत आहेत आणि करत असतात हे आपण पुढे पाहणार आहोत म्हणून इथे लेखक सांगतात कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार म्हणून या मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते आणि म्हणून कीटक वर्गांमध्ये अगदी शिस्तप्रिय शिस्तीचं पालन करणाऱ्या त्यानंतर उद्योगी म्हणजेच मेहनती आळशी नाही कामचुकार नाही तर आपलं काम तत्पर करणाऱ्या अशा उद्योगी मुंग्या यांचं नाव या कीटक वर्गामध्ये सर्वप्रथम घेतलं जातं असं लेखक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगत आहेत पुढे बघा
मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. तर या ठिकाणी एक शब्दार्थ आलेला आहे, त्याचं नाव आहे वसाहत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर वसाहत या शब्दाचा अर्थ काय होतो? वसाहत म्हणजे वस्ती. जसं आपण मनुष्य प्राणी गाव असेल, वाडी असेल, याप्रमाणे वस्ती करून राहतो, त्याचप्रमाणे मुंग्या देखील एकत्र वस्तीमध्ये वसाहत करून राहतात. तर वसाहत या शब्दाचा अर्थ होतो वस्ती करणे. तर म्हणूनच येथे सांगितलेलं आहे की मुंग्या देखील अगदी एक प्रकारचा ग्रुप किंवा गट आणि वस्ती करून ह्या राहत असतात, असं लेखक सांगत आहेत. पुढे बघा, एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात. बघा, आपल्या घरात 5 ते 6 व्यक्ती असतील, परंतु ह्या एका वसाहतीमध्ये जवळपास लाखोंच्या संख्येने या मुंग्या आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही निरीक्षण केलंच असाल की मुंग्या ज्या ठिकाणी वारूळ, मुंग्यांचं वारूळ हे त्यांचं निवासस्थान आहे, किंवा घरामध्ये जरी मुंग्या पाहायला मिळाल्या तरी त्या आपल्याला मोजता येत नाहीत. आणि अशा मुंग्या ह्या आपल्या वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने राहत असतात, असं इथे आपल्याला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या परिच्छेदामध्ये बघूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या ओळींमध्ये मुंग्यांच्या वसाहतीमध्ये कोणकोणत्या मुंग्या असतात यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. बघा, प्रत्येक वसाहतीत अनेक कामकरी मुंग्या, एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात. तर ह्या मुंग्यांच्या वसाहतीमध्ये अनेक जास्तीत जास्त मुंग्या ज्या असतात त्या वसाहतीमध्ये कामकरी मुंग्या असतात. म्हणजेच आपल्या संपूर्ण वसाहतीतील मुंग्यांसाठी अन्नाचे कण किंवा खाण्यासाठी अगदी धान्य गोळा करण्याचं, छोटे छोटे कण गोळा करण्याचं काम ह्या कामकरी मुंग्या करत असतात. त्याचबरोबर त्या संपूर्ण वसाहतीत एक किंवा काही ठराविकच राणी मुंग्या असतात आणि त्यांच्याबरोबरच काही नर मुंग्या असतात. तर अशा प्रकारे त्या वसाहतीतील मुंग्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पुढे बघा, जसं आपण एकमेकांजवळ संवाद साधतो, तुम्हाला माहिती आहे की मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, त्याला एकमेकांमध्ये संवाद करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे लेखकांना काही प्रश्न पडलेले आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. बघा, मुंग्या एकमेकांशी बोलत असतील का? कशा प्रकारे बोलत असतील? बघा, लेखकांना प्रश्न पडलाय की आपण जसं बोलतो तशा प्रकारे मुंग्या एकमेकांजवळ बोलत असतील का? आणि जर बोलत असतील तर त्या कशा प्रकारे बोलत असतील? तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याप्रमाणे लेखकांना देखील पडलेले आहे आणि त्यावर ते कशा प्रकारे उत्तर शोधतायत ते आपण पुढे पाहूया. बघा, एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होतो? आणि त्याबरोबर दुसरा प्रश्न देखील आहे, तर एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर दुसऱ्या मुंगीला कशा प्रकारे माहिती पडतो? तर अशा सारखे खूप प्रश्न लेखकांच्या मनात निर्माण झालेले आहेत आणि ते कशा प्रकारे त्यांचं उत्तर शोधतात ते आपण पुढे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूया. बघा, असे नाना प्रश्न आपल्याला पडतात, जसे आपल्याला मुंग्या कशा प्रकारे बोलत असतील, मुंग्या कशा प्रकारे एक अन्नाचा कण दुसऱ्या मुंग्यांपर्यंत पोहोचवत असतील. तर अशा सारखे खूप प्रश्न आपल्याला देखील पडत असतात आणि लेखकांना देखील प्रश्न पडलेले आहेत, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा, असे नाना प्रश्न आपल्याला पडतात, आपण एकमेकांशी संवाद साधतो. विद्यार्थी मित्रांनो, मुंग्या एकमेकांजवळ बोलत असतील का, संवाद साधत असतील का? असे नाना म्हणजे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आणि त्याचप्रमाणे जसं आपण एकमेकांजवळ बोलतो, मला जर बोलायचं असेल मित्राजवळ तर मी तोंडाने एकमेकांजवळ बोलतो, पण मुंग्या कशाप्रकारे संवाद साधत असतील असा प्रश्न इथे लेखकाला पडलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एकमेकांशी संवाद साधतो, आपल्याला जर बोलायचं असेल तर आपण एकमेकांजवळ संवाद साधतो, असं या ठिकाणी सांगितलंय. पुढे बघा, माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. मुंग्यांना जर एकमेकांजवळ संवाद साधायचा असेल तर त्या बोलत नाहीत, एकमेकांजवळ संवाद साधत नाहीत, म्हणजे त्या ठिकाणी त्या बोलत नाहीत, असं या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतात. निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरिता
विशिष्ट सोय करून दिली आहे. जसं आपल्याला संवादासाठी आपण बोलतो त्याच प्रकारे प्रत्येक सजीवाला या पृथ्वीतलावर जितके सजीव आहेत त्या प्रत्येकाला एक विशिष्ट प्रकारे संवादाची रचना संवादाची सोय या ठिकाणी या निसर्गाने करून दिलेली आहे. आणि मुंग्या कशा प्रकारे एकमेकांजवळ संवाद साधतात हे आपण पुढे पाहूया. बघा मुंग्यांना सुद्धा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशीच सोय केली आहे. आणि जसं आपण संवाद साधतो त्याच प्रकारे ह्या मुंग्या एका वेगळ्याच प्रकारे एकमेकांशी संवाद साधतात. आणि तो संवाद कशा प्रकारे साधतात ते आपण पुढे पाहूया. बघा मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रासायनिक गंध कणांचा उपयोग करतात. विद्यार्थी मित्रांनो येथे एक शब्द आलेला आहे तो आहे रासायनिक गंधकण. बघा विद्यार्थी मित्रांनो एक नवीन शब्दार्थ आहे रासायनिक गंधकण. आणि आपण या शब्दाचा अर्थ समजून घेण्यापूर्वी ही ओळ पुन्हा वाचूया. बघा काय म्हटलंय मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रासायनिक गंध कणांचा उपयोग करतात. मुंग्यांना जर एकमेकांजवळ संवाद साधायचा असेल तर त्या वेगवेगळ्या ठिकाणी रासायनिक गंध कणांचा वापर करतात. रासायनिक गंध कण म्हणजे विशिष्ट वासाचे थेंब. तर विद्यार्थी मित्रांनो तर ह्या मुंग्या स्वतः एक आपल्या शरीरातून एक विशिष्ट वासाचे गंध कण स्वतः निर्माण करतात आणि त्या बाहेर टाकत असतात. म्हणजेच आपल्या शरीरातून एका विशिष्ट वासाचे थेंब बाहेर टाकत असतात या मुंग्या, जेणेकरून इतर मुंग्यांजवळ त्यांना संवाद साधता येईल. तर तो संवाद चांगल्या प्रकारे असेल किंवा संकटाच्या काळातला असेल तर अशा प्रकारचे ते गंधकण वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक गंधकण या मुंग्या निर्माण करत असतात. तर रासायनिक गंधकण म्हणजेच आपल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचे थेंब किंवा विशिष्ट प्रकारचे वासाचे थेंब ह्या मुंग्या आपल्या शरीरातून टाकत असतात. रासायनिक गंधकण म्हणजेच एका विशिष्ट वासाचे थेंब या मुंग्या निर्माण करत असतात आणि अशा प्रकारे लेखक आपल्याला सांगत आहेत. पुढच्या परिच्छेदामध्ये बघा आता मुंग्यांना अन्नाचा साठा सापडला त्यानंतर मुंग्या कशा प्रकारे आपल्या साथींना किंवा आपल्या इतर मुंग्यांना बोलवतात हे पुढच्या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत येते. विद्यार्थी मित्रांनो आपण मगाशी शब्द पाहिला की वसाहत. तर ही मुंगी किंवा एखाद्या मुंगीला जर अन्नाचा साठा सापडला तर ती मुंगी आपल्या वसाहतीमध्ये म्हणजेच आपण ज्या ठिकाणी राहतो त्या वस्तीमध्ये परत येताना आपल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचे रासायनिक गंधकण आपल्या शरीरातून बाहेर सोडत असते. म्हणजेच तो मार्ग लक्षात राहावा यासाठी ती मुंगी आपल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचे गंधकण म्हणजेच विशिष्ट प्रकारच्या वासाचे थेंब आपल्या शरीरातून सोडत येत असते. जेणेकरून मग त्या एका मुंगीबरोबरच इतर मुंग्यांना त्या अन्नाच्या साठ्यापर्यंत पोचता येईल हाच हेतू त्या गंधकणांच्या मागे असतो. पुढे बघा मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडतात. म्हणजेच मुंग्या हे विशिष्ट प्रकारचे गंधकण फक्त अन्नाचा ज्यावेळी साठा त्यांना मिळतो त्यावेळी ते या गंधकणांचा वापर करतात. आणि म्हणूनच या ठिकाणी सांगितलंय की ज्यावेळी अन्नाचा साठा सापडेल अशाच वेळी या मुंग्या आपल्या शरीरातून विशिष्ट वासाचे थेंब म्हणजेच विशिष्ट रासायनिक गंधकण निर्माण करत असतात असं लेखक आपल्याला सांगत आहेत. पुढे बघा इतर वेळेस नाही. फक्त अन्नाचा साठा सापडला अशा वेळीच या मुंग्या गंधकण बाहेर सोडतात इतर वेळेस गंधकण बाहेर सोडत नाही. पुढे बघा मग इतर मुंग्या मिशांच्या सहाय्याने या गंधकणांचा माग काढत अन्न साठ्यापर्यंत पोचतात. बघा आपण इथे ऐकलं की एखाद्या मुंगीला जर अन्नाचा साठा सापडला तर ती मुंगी आपल्या वसाहतीमध्ये आपल्या घरी परत येतेवेळी एका विशिष्ट प्रकारचे गंधकण ती सोडत सोडत घरी येते. परंतु फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच या मुंग्या गंधकण बाहेर सोडतात. आणि याचप्रमाणे इतर मुंग्या आपल्या मिशांच्या सहाय्याने या अन्नाच्या साठ्यापर्यंत
पर्यंत अगदी एका सरळ रांगेत पोहोचत असतात असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा, म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेने चाललेल्या दिसतात आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुंग्या अगदी एका सरळ रेषेत चालताना या दिसतात आणि म्हणूनच अशा प्रकारे या मुंग्या अन्नाच्या साठ्यापर्यंत पोहोचतात असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा ऐका, जर एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला तर ती मुंगी आपल्या शरीरातून एका विशिष्ट प्रकारचे गंधकण म्हणजेच विशिष्ट वासाचे रासायनिक गंधकण किंवा थेंब ती बाहेर सोडते आणि इतर मुंग्या आपल्या शरीरातून या वासाचे थेंब बाहेर सोडत नाही तर ते आपल्या मिशांच्या साहाय्याने त्या अन्नाच्या साठ्यापर्यंत पोहोचतात आणि म्हणूनच आपल्याला ह्या मुंग्या एका सरळ रेषेत चालताना दिसतात. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यापूर्वी कधी विचार केला आहेत का की या मुंग्या अगदी सरळ रेषेत का चालताना दिसतात? तर हेच या अन्नाच्या साठ्यापर्यंत पोहोचण्याचं कारण आणि यामुळेच या मुंग्या आपल्याला सरळ रेषेत चालताना दिसतात. विद्यार्थी मित्रांनो अजून एक या मुंग्यांचं निरीक्षण आपण देखील करतो आणि या लेखकांनी देखील केलेलं आहे. जसं आपण पाहतो तर आपले चेहरे वेगवेगळे असतात परंतु मुंग्या आपल्याला दिसायला सारख्याच दिसतात, परंतु त्या खरोखरच दिसायला सारख्या असतात की नाही हे आपण पुढील परिच्छेदातून पाहणार आहोत. बघा लेखक काय म्हणतात, आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात पण एखादी मुंगी आपल्याच वसाहतीमधील आहे की दुसऱ्या वसाहतीमधील आहे हे मुंग्यांनाच ओळखता येते. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेखकांनी सांगितलंय की मुंग्या दिसायला एक सारख्याच असतात परंतु आपल्या वसाहतीतील ही मुंगी आहे की दुसऱ्या वसाहतीतील मुंगी आहे हे फक्त आणि फक्त त्या मुंग्याच ओळखू शकतात असं या ठिकाणी लेखक आपल्याला सांगत आहेत. विद्यार्थी मित्रांनो पुढील ओळी बघा, वेगवेगळ्या वसाहतींच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो. विद्यार्थी मित्रांनो एक शब्दार्थ आहे आणि तुम्हाला माहितीच असेल तर गंध म्हणजे वास. तर ह्या वेगवेगळ्या वसाहतीमध्ये वसाहत म्हणजेच वस्ती या वसाहतीमध्ये राहणाऱ्या मुंग्यांना वेगवेगळा वास असतो आणि विद्यार्थी मित्रांनो मुंग्या बोलत नाहीत तर या वासांच्या माध्यमातून एकमेकांजवळ संवाद साधतात, अन्न साठ्यापर्यंत पोहोचतात आणि म्हणूनच एखादी जर दुसऱ्या वसाहतीतील मुंगी आली तर हे फक्त त्या मुंग्यात या वासांच्या माध्यमातून या गंधकणांच्या माध्यमातून ओळखतात असं या ठिकाणी सांगितलंय. पुढे बघा, मुंग्या मिशांच्या सहाय्याने तो गंध ओळखतात. विद्यार्थी मित्रांनो आपण नाकाच्या माध्यमातून वास ओळखतो गंध ओळखतो परंतु या मुंग्या आपल्याला असलेल्या मिशा माहिती आहे मुंग्यांना असे पुढे पुढे असे टोकेरी मिशा असतात तर त्या मुंग्या या मिशांच्या सहाय्याने या मुंग्यांमधून निर्माण झालेला जो गंध आहे हा गंध ओळखत असतात. पुढे, रांगेत जाणाऱ्या दोन मुंग्या एकमेकांना कधी कधी भेटताना दिसतात, त्यामागे हेच कारण आहे. विद्यार्थी मित्रांनो कधी कधी आपण रांगेत जाणाऱ्या मुंग्यांचं जर निरीक्षण केलं तर त्या एकमेकांना भेटताना दिसतात आणि तर मुंग्या या काय करतात, आपल्या मिशांच्या साह्याने एकमेकांमध्ये असणारे गंधकण त्यांचा वास घेतात आणि त्यावरून ह्या मुंग्या आपल्या वसाहतीतील आहेत की दुसऱ्या वसाहतीतील आहेत हे मुंग्यांना कळतं आणि म्हणूनच रांगेत जाणाऱ्या मुंग्या आपल्याला एकमेकांना कधी कधी भेटताना दिसतात हे या भेटण्यामागचं कारण आहे.